केंद्रातील सरकार हे म्हाड्याच्या टाळूवरील लोणी खाणारं सरकार असून जनतेची फसवणूक करत असल्याची घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पवार यांनी केली आहे. लोकसभा उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी शरद पवार यांनी परभणीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लोकसभा उमेदवार राजेश वेटेकर यांच्या प्रचारानिमित्त आघाडीतील घटक पक्षांची एकत्रित सभा घेतली आणि या सभेमध्ये त्यांनी केंद्र सरकारवर कडाडून टीका केली आहे. केंद्रातील मोदी सरकार हे लोकांची फसवणूक करत असून शेतकरी आणि जनता त्रस्त झाली आहे. न खाऊंगा न खाने दुंगा असं म्हणणारे मोदी राफेल सौद्याच्या किमतीबद्दल का बोलत नाही. 350 कोटींवरून किंमत 1600 वर गेली. देशात सरकारी मालकीच्या विमान बनवणाऱ्या कंपन्या असताना रिलायन्सला कंत्राट कसे मिळते यावरही त्यांनी सरकारला धारेवर धरलं. माझ्याच गावी बारामतीला दंगे समाजाचे लोक उपोषणावर बसले आणि उपोषणावर बसले त्यावेळेला सरकार हे आम्हा लोकांचं होतं आणि आजचे मुख्यमंत्री विरोधी पक्षाचे नेते होते. त्यांना कळलं की या ठिकाणी दंगे समाजाचे लोक उपोषणावर बसले ते आले नागपूर बारामतीला गेले तिथे दंगे समाजाचे लोक उपोषणावर बसले त्यांना जाऊन भेटले आणि त्यांना सांगितलं की धनगर समाजाने आम्हाला मत द्यावी. निवडणूक झाल्याच्या नंतर सत्ता हातात आल्यावर पहिले मंत्रिमंडळाच्या एका बैठकीमध्ये धनगरांच्या सवलती दिल्या. आता 5 वर्ष झाली काही सवलती दिल्या. आज तो धनगर समाज संत तो यांना फिरून देत नाही. निवडणुकीच्या आधी मोदी साहेबांनी भाषण करून सांगितलं वैभव भाई हो हमारे हाथ में हुकूमत दे दो किसानों की जीवन की परिस्थिति हम बदले. केंद्र आणि राज्य सरकारने मराठा धनगर समाजासोबत शेतकऱ्यांची घोर फसवणूक केली आहे. एवढ्या छोट्या गोष्टी या वर्षीने केल्या एवढ्या गेल्या 50-60 वर्षामध्ये देशामध्ये कोणी केल्या काही निर्णय शेतकऱ्यांनी कपाशीचा भाव वाढव नाही उसाची किंमत वाढवली नाही दुष्काळात सापडलेल्या माणसाला मदत केली. आज मी वीज वर्ग या ठिकाणी येताना सगळ्या रस्त्याने बघत होतो इथं वीज शिवारात पीक नाही शेतकऱ्याची गायना जनावरांच्या साठी छावण्या नाही जनावर चौकत प्यायला पाणी नाही कसं सरकार या देशातला या जिल्ह्याचा शेजारच्या जिल्ह्याचा हा वैराग्य संकटात आहे आणि त्याला संकटातून बाहेर काढण्याच्या साठी हातात गेलेल्या सत्तेचा वापर कोणी करत असेल तर त्याला आम्ही सत्य उपला बसून घेणार नाही. सत्यावर ना मी त्याच्या हातात मृत्यू करू आणि हेच काम त्याच्या निवडणुकीवर.